गावातला 10-10 वर्ष 20-20 वर्ष सरपंच असणाऱ्याला तो जाव या ठिकाणी विचारत नाही की बाबा तू 20 वर्षाच्या काळामध्ये एखादी वीट तरी लावली का त्या शाळेला, का आमच्या लेकरांनी शिकायचं नाही का? म्हणजे आपलं खऱ्या अर्थानं या समाजाकडे बघण्याचा दृष्टिकोन हा उघडा असला पाहिजे लक्षात घ्या. आंधळा भक्त कुणाचा होऊ नका. म्हणजे मी जे सांगतो त्याची सुद्धा तुम्ही पडताळणी केली पाहिजे. हे बाबा बोलतोय का खरं बोलतोय का उगाच चाटा मारतोय हे सुद्धा तुम्ही पडताळलं पाहिजे. तरच आपण या ठिकाणी एकत्र येऊ शकतो आणि लढू शकतो हे लक्षात घ्या. मित्रांनो, आज बघतो आपण पश्चिम महाराष्ट्रातला शेतकरी, मराठवाड्यातला शेतकरी, विदर्भ, प्रत्येकाचे प्रश्न या ठिकाणी वेगळे. आपल्याला प्रामुख्याने मराठवाड्यावर या ठिकाणी लक्ष द्यायचं, त्यासाठीच आपण रघुनाथ दादांना या ठिकाणी मराठवाड्याची जबाबदारी या ठिकाणी दिलेली आहे. आणि माझी सर्वांना विनंती आहे, सर्वांना आव्हान आहे की रघुनाथ दादाचे हात त्यांना परभणीत गुंतून ठेवू नका. त्यांना मराठवाडा बांधायचा आहे म्हणून परभणीची जबाबदारी आपण जे पदाधिकारी आहेत त्यांनी घ्या आणि मराठवाड्यासाठी या भागाला मोकळं करा अशी माझी तुम्हाला विनंती आहे. काय की आपला प्रश्न या ठिकाणी समजून घेता आला पाहिजे. आज तुम्ही बघा तुमच्या भागातील दैनंदिन प्रश्न आहे त्याच्यात तुम्ही आले. आपल्याला प्रश्न असतो, आपण बस स्टँड वरतून बरेच जण सगळेच जण आपण एसटीने प्रवास करतो, घंटा घंटा एसटीला आपण उभा राहतो या ठिकाणी. आपल्या डोक्यात असं क्लिक होत नाही तर आपण प्रश्न घ्या ना. या ठिकाणी सर्वसामान्य एसटी मध्ये हे करतात आणि त्यांच्यासाठी ना बस स्टँड वर पाण्याची सोय आहे, ना पाण्याची सोय, ना बसण्याची सोय, ना एसटीची सोय. ह्या सगळ्या छोट्या ह्या छोट्या छोट्या गोष्टी मी का सांगतोय तुम्हाला की प्रश्नाची सुरुवात ही आपल्या दैनंदिन जीवनातून होतात. कुठलं की प्रश्न आहे म्हणजे 7 जन्म पूर्ण अपूर्ण पडतील एवढे प्रश्न आयुष्यामध्ये आपल्याला झगडण्यासाठी. पण याच्यासाठी बाकीचे कोणी लक्ष देणार नाही म्हणूनच आपल्याला या ठिकाणी तुमच्या भागामध्ये मराठवाड्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये क्रांती सेनेची बांधणी अत्यंत जोरदार होईल. बाकीच्या महाराष्ट्रात अत्यंत जोरदारपणे काम करू. नगर जिल्हा असेल, सांगली असेल, सोलापूर असेल, कोल्हापूर असेल, नाशिक असेल, औरंगाबाद जिल्हा असेल, या ठिकाणी अत्यंत जोरदारपणे क्रांती सेनेचं काम या ठिकाणी चालू होईल. एक नवा पर्याय संघटनेच्या माध्यमातून आपण या महाराष्ट्राला देण्याचा प्रयत्न या करतो यासाठी करतो. या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार आपण सर्वांनी व्हावं, ऐतिहासिक घटनेचे मावळे तुम्ही या ठिकाणी, या स्वराज्याचे मावळे तुम्ही या ठिकाणी व्हावं अशी माझी तुम्हाला सर्वांना विनंती. मित्रांनो, आता तुम्ही मला सांगणार नाही आपलं काम झालं पाहिजे बरोबर आहे. या कथांतर गुणांत गेले कारण कार्ड पाठवलं कार्यालय